नमस्कार मित्रांनो, माझ्या जीवनातील काही आठवणी. आज मी तुम्हाला मी जेव्हा 10 वर्षाचा होतो त्यावेळेसच्या आठवणी सांगणार आहे. मित्रांनो, मी जेव्हा 4थीत होतो तेव्हा आमच्या शाळेने एक परीक्षेला बसवलं होतं मला. त्या परीक्षेचं नाव शासकीय विद्यानिकेतनची परीक्षा. आणि त्या परीक्षेमध्ये मला चांगले मार्क्स मिळाले, मी पास झालो. आणि त्या शाळेच्या वतीने आम्हाला पत्र आलं की तुम्ही अमुक अमुक गोष्टींची पूर्तता करून आमच्या शाळेमध्ये 10 जुलै 1975 रोजी ॲडमिशनसाठी या. 10 जुलै 1975. मित्रांनो, ती शाळा होती औरंगाबादमध्ये. मी त्यावेळेस राहत होतो चौसाळ्यामध्ये, बहिणीकडं राहत होतो. चौसाळा हे माझं गाव नाही, पण बहीण तिथे शाळेत नोकरीला होती. बहीण त्यावेळेस दवाखान्यामध्ये नोकरीला होती. नंतर मग तिची शाळेमध्ये बदली झाली. काय फार चांगला पगार होता असं नाही, अतिशय गरिबीमध्ये राहत होतो आम्ही त्यावेळेस. आणि जे काही त्या पत्रामध्ये सांगितलेलं होतं त्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी बराच खर्च होता. 100-200 रुपये लागणार होते. बहिणीने ते इकडून तिकडून मॅनेज केले. त्यावेळेस बहिणीचंही वय काही फार नव्हतं, 22-23 वर्ष वय असावं तिचं, आणि मी 10 वर्षाचा. आणि मित्रांनो, तिने सगळे अरेंजमेंट वगैरे केली. 9 जुलै 1975 आम्ही बसनी चौसाळ्यावरून औरंगाबादला पोचलो. मी पहिल्यांदा बीड जिल्ह्याच्या बाहेर जात होतो. बीडला पण मी कधी गेलो नव्हतो. बीडला फक्त त्याच्या अगोदर ती 4थीची स्कॉलरशिपची आणि शासकीय विद्यानिकेतनची परीक्षा द्यायलाच बीडला एक दिवस गेलो होतो, बस, बाकी काही नाही. आणि नंतर त्याच्यानंतर पहिल्या वेळी आम्ही बीड जिल्हा सोडून औरंगाबादला आलो. 10 वर्ष वय, काही समजण्यासारखं फारसं नव्हतं. मग पहिल्या दिवशी आमच्या गावाच्या जवळ मूळ गाव तांबवा, तांबवाच्या बाजूला एक कासारी म्हणून गाव आहे. आणि त्या कासारी गावातले एक डोईफोडे त्यावेळेस औरंगाबादमध्ये राहत होते. मग त्यांच्या घराची माहिती बहिणीने घेतली होती. आणि औरंगाबादमध्ये पोचल्यानंतर मग रिक्षामध्ये बसून आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि रात्रभर त्यांच्याकडे थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 10 जुलै 1975 औरंगाबाद शहरात, ज्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतात, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक औरंगपुरा एरिया आहे. त्या औरंगपुऱ्यामध्ये आंबा अप्सरा टॉकीज त्यावेळेस होत्या. आणि त्याच्यासमोर एक बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगमध्ये सध्या जिल्हा परिषदेचं ऑफिस आहे. पण त्यावेळेस आमची शाळा होती. आणि त्या शाळेमध्ये आम्ही गेलो. आणि तिथं त्यावेळेस माझं ॲडमिशन त्या शाळेमध्ये झालं. 10 वर्षाचा मुलगा. माझे वडील खूपच लवकर वारलेले होते, म्हणजे 1971. आणि 1975ची गोष्ट, 4 वर्ष झाले होते वडिलांचं निधन होऊनही. आई निरक्षर होती, आई गावीच होती. आणि माझं जे काही सगळं करायचं ती पूर्ण जबाबदारी माझ्या मोठ्या बहिणीवर होती. आणि तिथं शाळेमध्ये आम्ही विचार करतो आता इथं जेवण कसं मिळणार, इथं अमुक काय होणार, झोपायची काय सोय असेल, अमुक तमुक, असे अनेक प्रश्न मनामध्ये होते. आणि बहीण मला एकट्याला सोडून जाणार इथं, मग माझी कोण काळजी घेईल, असे खूप प्रश्न मनामध्ये सतावत होते. पण शाळा मला फार आवडली. आणि त्या शाळेमध्ये मला दाखवलं गेलं की बाबा तुझं इथं ॲडमिशन झालेलं आहे, हा तुझा बेड, ह्या बेडवर तू झोपायचं, हे तुझं कपाट, या कपाटामध्ये तुझं सामान ठेवायचं, नंतर मग हे तुझं मेस, या मेसमध्ये तुला जेवायला मिळेल, आणि हे तुझे या ठिकाणी
बाहेर नळ आहेत तिथं तू आंघोळ करायची, त्याच्यामागं टॉयलेट आहेत तिथं याला जायचं, बाथरूमला संडासला जायचं, अशी सगळी सोय त्यांनी आम्हाला सांगितली. आणि तिथं काही शिक्षक राहत होते. मित्रांनो, सुरुवातीला जीव धडधड करत होता की आपण कुठं आणून सोडतायत, आपणाला काय होईल. एका बाजूला कौतुक होतं की अरे एवढे मार्क मिळवले, अमुक झालं, असं झालं, तसं झालं. त्याच शाळेमध्ये चौशाळ्यामधून मागच्या वर्षी म्हणजे 1974 एक चंद्रकांत निनाळे म्हणून मुलगा लागला होता, पण तो काही त्या शाळेमध्ये टिकला नाही. काही दिवसातच तो त्या शाळेतून पळून आला गावी, आणि नंतर त्याचं पुढचं शिक्षण गावीच झालं. पण नंतर तो फार मोठा इंजिनियर झाला आणि गव्हर्नमेंटच्या मोठमोठ्या पोस्टवर त्यांनी त्याचं शिक्षण हे पूर्ण केलं, नोकरी. आणि आता तो रिटायर झालेला आहे, अजूनही माझा तो मित्र आहे, चंद्रकांत निनाळे. पण मित्रांनो, त्याची परिस्थिती वेगळी होती, माझी परिस्थिती वेगळी होती. मला तिथं राहणं आवश्यक होतं, कारण तिथं जेवणाची सोय आहे, सगळी सोय आहे, आणि अभ्यास वगैरे करता येईल. एक गोष्ट तोपर्यंत झाली होती की मी चौसाळ्यातसुद्धा असताना माझ्यासोबत जे मित्र असायचे ते सगळे माझ्या बुद्धीचं फार कौतुक करायचे. त्या शाळेमध्ये सुद्धा मी ती जी परीक्षा होती शासकीय विद्यानिकेतन, त्या परीक्षेमध्ये मराठवाड्यातून पहिला आलो होतो आणि पहिलं ॲडमिशन माझंच झालं होतं त्या शाळेमध्ये. त्याच्यामुळं परीक्षेत पहिला आलेला मुलगा वगैरे म्हणून तिथंही माझं फार कौतुक सुरू झालं. बरं वाटलं, राहिलो तिथंच. मग बहीण दुसऱ्या दिवशी निघून गेली आणि मी त्याच शाळेत राहिलो. मित्रांनो, नंतर ती 1.5 वर्ष शाळा तिथं होती आणि या शाळेने माझ्यावर खूप संस्कार केले. एकतर जेवणाची सोय फार छान होती. मित्रांनो, आम्ही जेव्हा शासकीय विद्यानिकेतनचे मित्र भेटतो त्यावेळेस मला जे 30 भेटले, माझ्या वर्गातून एकही विद्यार्थी पळून गेला नाही. आणि पुढचे कित्येक दिवस, आता शाळा 1981 आम्ही एकत्र होतो, पण त्याच्यानंतर आजही आमच्यातल्या दोघांचं निधन झालं, पण बाकीचे जे आम्ही 28 आहोत अजून एकमेकांच्या संपर्कात आहोत. म्हणजे असं आयुष्यभर टिकणारे मित्र मला त्या शाळेने दिले. आणि त्या शाळेने जे शिक्षक दिले, त्या शिक्षकातले काही शिक्षक आज जिवंत नाहीत, पण जे कोणी शिक्षक जिवंत आहेत ते आजही आमच्या संपर्कामध्ये आहेत. आणि त्या शाळेमध्ये माझं मन लागलं. पहिला दिवस त्या शाळेमध्ये येण्याचा, त्या शाळेमध्ये औरंगाबाद शहरात जाण्याचा आणि त्या शाळेमध्ये पोहोचण्याचा, आणि तिथून पुढं मग एक आमचा नातेवाईक केतचा, भगवान केंद्रे, हा त्या शाळेत होता आणि तो एक आधार होता की काही अडचण आली तर भगवान केंद्रे आहे, भगवान केंद्रेला भेटता येईल. असं हा बहिणींनी सांगितलं होतं की तुला काही अडचण आली तर तो मदत करेल, तू काय घाबरू नकोस. पण मित्रांनो, एक गोष्ट झाली, त्या शाळेमध्ये मी इतका रमलो पहिल्या दिवसापासूनच, जे रमलो आणि त्या शाळेचा जो काही हिस्सा झालो. आणि नंतर मग तिथल्या मित्रांची, आणि मला काही कधी तिथं रडू आलं नाही, मला कधी अडचण भासली नाही. एक गोष्ट आम्ही नेहमी कबूल करतो की त्या शाळेने आम्हाला जे काही जेवण दिलं, भोजन होतं, ते भोजन फार छान असायचं. तिथून मिळणाऱ्या एकेका गोष्टीच्या जेवणाची आजही आठवण येते की अरे यार, काय छान जेवण मिळायचं. दर रविवारी आम्हाला मटण द्यायचे, त्यावेळेस मी मटण खात होतो आणि मला आवडायचं, आणि मटण फार छान द्यायचे, मटण फार छान बनवायचे. दर शुक्रवारी आम्हाला धपाटे द्यायचे, त्या धपाट्याची चव अजूनसुद्धा जिभेवरून गेलेली नाही. आता मी 59 झाली माझी पूर्ण, पण ती जीभ धपाट्याची चव अजूनसुद्धा ह्याच्यात आहे. जी माणसं आमच्याकडे स्वयंपाक करणारी होती ती फार चांगली होती. त्यात एक स्वयंपाक बनवणारे हे आझाद हिंद फौजेतसुद्धा स्वयंपाक बनवायला होते आणि नंतर ते तिकडे आले होते. 1975 ते आमच्यासोबत आमच्या तिथे नोकरी करत होते, मटण तेच बनवायचे. आणि फार जेवण वगैरे छान असायचं, मित्र फार छान असायचे, शाळेचा कार्यक्रम फार सुंदर असायचा.
आणि मित्रांनो आठवण आली नाही. अशा शाळा खरं म्हणजे नंतरही मी काही शाळा काढल्या तशा पद्धतीच्या, आणि अजूनही अशा शाळा पूर्ण देशभर काढाव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे. आदर्श शाळा कशी असावी ह्याचं ती शाळा हे एक मूर्तिमंत उदाहरण होतं. आता त्या शाळेबद्दल तेवढं काही त्यावेळेचा जो काही हे होतं स्टाफ किंवा चांगुलपणा किंवा तिथल्या सुविधा वगैरे, आता तेवढ्या सुविधा नाही आहेत. त्यावेळेस ह्या शाळा 20 सप्टेंबर 1966 या शाळा सुरू झाल्या होत्या आणि बरोबर 10 जुलै 1975 मी त्या शाळेमध्ये गेलो होतो आणि तिथून पुढं 5-6 वर्ष त्या शाळेचा हिस्सा राहिलो. तिथं गेल्याचे माझी बहीण तिचे माझ्यावरचं प्रेम किंवा छोटासा भाऊ एवढा आपण कसा सोडून जायचा, पण तिची हिंमत मानली पाहिजे. आणि मी तिथं राहिलो, शिकलो, 10वीपर्यंत बहीण पूर्ण कधी गरज पडली तर मदत करत राहायची. आणि 1981 अतिशय चांगले मार्क मिळवून मी त्या शाळेतून उत्तीर्ण झालो. पण त्या शाळेतला पहिला दिवस मला कधीच विसरता येणार नाही. त्या शाळेनं मला खूप मित्र दिले. नंतर त्या शाळेमधून मला खूप काही शिकता आलं आणि त्या शाळेमध्ये माझी अनेक ग्रेट माणसांची भेट झाली, खूप ग्रेट माणसं. त्या ग्रेट माणसांबद्दल मी निश्चित बोलेल काही एपिसोड्समध्ये नंतर. पण त्या शाळेने जे संस्कार दिला, खूप वेळा की आपले आई वडील आपल्या मुलांसाठी जे प्रयत्न करत असतात त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न त्या शाळेने आमच्यासाठी केले हे कधीच विसरता येणार नाही. आई आपल्या मुलाची काय काळजी घेईल त्याच्यापेक्षा जास्त काळजी त्या शाळेतला स्टाफ आमच्या जेवणाची घेत होता, आमच्या अभ्यासाची घेत होता, आमच्यावर संस्कार करत होता. आणि खूप काही मिळालं. त्या शाळेतले सगळे शिक्षक खरोखरच ग्रेट होते. साधारणतः ज्यांना आपण परमेश्वराशी तुलना करावी असं वाटावं इतके ते ग्रेट शिक्षक होते. होतेच ग्रेट, म्हणजे त्यांच्याबद्दल काही हे नाही. आणि कधीही मुलांना मारायचे नाहीत. फार अपवादानं कधी एखाद्या शिक्षक विद्यार्थ्याला मार बसला तर शाळेमध्ये मारणं हा प्रकार फार रेअर असायचा. आणि जेवणाची वगैरे तर फार काळजी व्हायची. दररोज 7:30 आम्हाला एक ग्लास भरून दूध द्यायचे, नंतर 9:30 मस्त नाश्ता द्यायचे. या नाश्त्यामध्ये शिरा असायचे, पोहे असायचे, कधी कधी साबुदाणा असायचा, वेगवेगळ्या प्रकारचा, कधी कधी उपमा असायचा. दर बुधवारी मात्र ऑमलेट असायचं. ज्यांना नॉनव्हेज खायचं आहे त्यांना ऑमलेट असायचं, व्हेज खाणाऱ्या मुलांसाठी मात्र दुसरं काहीतरी असायचं. कधी ब्रेड आणि दूध असायचं, कधी ब्रेड आणि चहा असायचा, कधी कधी चहा आणि दूध दोन्ही ठेवलेलं असायचं. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या आणि 4 ब्रेड त्याच्यासोबत खा, असा कधी कधी नाश्ता असायचा. नंतर मग दुपारी 1:10 अतिशय चांगलं जेवण असायचं आणि संध्याकाळी 5:30 मस्त फ्रुट्स द्यायचे. संध्याकाळी 7:00 जेवण असायचं. आणि मित्रांनो, भूक कधी कमी राहिली आपल्या, आपण कधी भुकेजलेलो आहोत ह्या त्या शाळेने आम्हाला कधी जाणवूच दिलं नाही. कारण भूक लागायच्या अगोदरच आमच्यासाठी जेवण तयार असायचं आणि वेळेवर असायचं. संध्याकाळी 7:00 7:10 झालीत असं कधीही झालं नाही. दुपारच्या जेवणाला 1:10 कधी 1:15 झाले असं कधीही झालं नाही. दूध वेळेवर, नाश्ता वेळेवर, दुपारचं जेवण वेळेवर, संध्याकाळी फ्रुट्स वेळेवर आणि रात्रीचं जेवण वेळेवर. आणि मित्रांनो, अशा शाळा खरोखरच देशभर सुरू व्हाव्यात. मी या शाळेचं महत्त्व तुम्हाला वेगळ्या अर्थानं नंतर एकदा सांगणारच आहे. पण त्या शाळेतला माझा पहिला दिवस आणि ह्या आठवणी सांगताना मला जुन्या दिवसात गेल्यासारखं वाटतं. आणि खरोखरच बहिणींनी जे प्रेम केलं तितकंच प्रेम त्या शाळेनेही आमच्यावर केलं आणि आजही अजून सुरू आहे हे सांगताना मात्र निश्चितपणे मन भरून येतं. कारण मुलं एकदा शाळा संपली की त्या मुलांचा आणि त्या शाळेचा पुन्हा संबंध राहत नाही. पण आज मी साठीच्या उंबरठ्यावर पोहोचत असताना सुद्धा माझे विद्यार्थी मित्रसुद्धा आज जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर
आमचे शिक्षकसुद्धा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कायम आमच्यासोबत आहेत. इतकं चांगलं भाग्य मला त्या शाळेमुळे मिळालं आणि अशा शाळा इतर विद्यार्थ्यांसाठी सुरू कराव्यात अशी एक जबाबदारी मी मानतो आणि या जबाबदारीतून आत्तापर्यंत काही शाळा मी सुरू केलेल्या आहेत आणि तिथून जे मला मिळालं ते विद्यार्थ्यांना देण्याचा मी मनापासून प्रयत्न करत आहे. नमस्कार.